सांगतो, ह्या महाराष्ट्रामध्ये पूर्व परंपरा एक पद्धत आहे की तुम्ही पाण्यात दगड मारा आणि जर तुषार उडाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया घ्या, जर प्रतिक्रिया वाईट आल्या तर मागे घेऊन टाका, प्रतिक्रिया जर काही असं थातुरमातुर आल्या तर मग जाऊ द्या पुढे पर्यंत। अहो, ज्या सनातन धर्माने तुमच्या माझ्या बापाला म्हणजे शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला, त्यांना क्षुद्र म्हणून हिणवलं, त्या सनातन धर्माचं आम्ही पालन करू असं शिवरायांच्या 349 राज्याभिषेकेला 350 करून त्यांनी करायला सांगितलं ना। अहो, तुम्हाला उद्या आश्चर्य वाटायला नको की 15 ऑगस्ट म्हणजे 16 ऑगस्टला साजरा करणार, सगळं बदललं आता, आता आम्ही 16 ऑगस्टला 26 जानेवारी आता 1 मेला साजरी करू, 1 मे 1 ऑगस्टला साजरी करू। अरे, तुम्ही लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे होता की 350 वर्षाची सुरुवात आहे, 350 राज्याभिषेक दिन नाही, जून 6, 1974 ला स्वर्गीय इंदिरा गांधी रायगडावर गेल्या होत्या 300 राज्याभिषेक दिन साजरा करणारा। आपण मराठी माणसं, आपण ज्यांचं महाराजांवर प्रेम आहे, त्यांचा इतिहास शासनातर्फे मोडला जातोय, एक साधा प्रश्न नाही विचारू शकत शासनाला की तुम्ही सांगा गणिताने हा कितवा आहे, 349 राज्याभिषेक दिन तुम्ही 350 करून टाकता आणि महाराष्ट्रात प्रश्नही विचारला जात नाही, सगळ्यांच्या भाषेत भाषणात येत की 350 दिन आहे, मग आम्ही ही अरे मला कळतच नाही कशासाठी केलं गेलं।